हेलो फ्रेंड्स, दिस लेक्चर इज फॉर बीसीए थर्ड ईयर स्टूडेंट्स एंड आवर टॉपिक इज एडवांस्ड जावा. ओके, नाउ टुडे वी आर लर्निंग अबाउट जावा ग्राफिक क्लासेस. ओके, जावा ग्राफिक क्लासेस आर प्रोवाइडेड मेनी मेथड्स फॉर ग्राफिक प्रोग्राम्स. ओके, नाउ दीज मेथड्स आर ड्रॉन फ्रॉम वन पैकेज दैट इज AWT. Okay, AWT means abstract window to view. Okay, this package provides different methods. Okay, different methods are these are commonly used methods in Java graphic class. Okay, these are drawn from AWT. Okay. Abstract window to view. ओके, आता या सगळ्या मेथड आपण कुठून कुठून घेतलेले आहेत बरं, ह्या इथून इन्क्लूड केलेले आहेत या पॅकेज मधून. ओके, बघा काय सांगतो मी. जावा डॉट ए डब्ल्यू टी डॉट ग्राफिक क्लास प्रोवाइड मेनी मेथड्स फॉर ग्राफिक्स प्रोग्राम. ओके, मेनी मेथड्स प्रोवाइड करते ए डब्ल्यू टी नावाचा क्लास. तर त्याच्या कॉमनली यूज मेथड्स आहेत. सर्वात अगोदर आपण बघू तर पहिली मेथड पब्लिक अब्स्ट्रॅक्ट प्रोवाइड ड्रॉ स्ट्रिंग. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर पास केलेत स्ट्रिंग एस टी आर इंडेक्स इन वाय. ओके, आता इथं काय करता येईल बरं, तुम्हाला काहीतरी स्ट्रिंग जर प्रिंट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल मला या ठिकाणी स्ट्रिंग कुठला प्रिंट करायचा आहे मेसेज किंवा एम आय टी, तर हा असा येईल काहीतरी स्ट्रिंग सेट ऑफ कॅरेक्टर जर मला त्या ठिकाणी डिस्प्ले करायचं असेल तर मी कुठली मेथड वापरणार या ठिकाणी पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट ड्रॉ स्ट्रिंग. ओके, त्याच्यानंतर दुसरी मेथड कुठली आहे बरं, पब्लिक व्हाईट ड्रॉ रेक. मला जर रेक्टॅंगल ड्रॉ करायचं असेल तर मी या मेथडचा वापर करेन. बरोबर आहे, मग इथे मी मेथड मध्ये ओपन अँड क्लोज पॅरेंथेसिस दिले, याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता बरं, तुम्हाला जे काही त्याची साईज द्यायची असेल, हाईट असेल, विड्थ असेल, तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता देऊ शकता. ओके, हाईट विड्थ का म्हणतोय, कारण तुम्हाला रेक्टॅंगल किती हाईटचा पाहिजे आणि किती विड्थ असलेला पाहिजे यासाठी तुम्हाला हाईट आणि मेन्शन करणे पॅरेंथेसिस मध्ये कन्फर्म मस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर तिसरी मेथड आहे पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट फिल रेक. आता मी या पहिल्या दुसऱ्या मेथडने काय केलं आहे, एखादा रेक्टॅंगल ड्रॉ केला, ड्रॉ केल्याच्या नंतर त्या रेक्टॅंगल मध्ये मला काहीतरी फिल करायचंय, अशा वेळेस कुठली मेथड वापरणार आहे, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट फिल रेक. ओके, मग त्याच्यानुसार जी जिथं मी पॅरेंथेसिस मध्ये काही तुम्हाला हाईट आणि विड्थ दिली होती ती इथे सुद्धा हाईट आणि विड्थ द्यावी लागेल, कारण तेवढा रेक्टॅंगल मला या ठिकाणी काय करायचं आहे फिल करायचं. त्याच्यानंतर चौथी मेथड आहे पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट ड्रॉ ओव्हल. जर मला ओव्हल ड्रॉ करायचा असेल तर मी काय करणार आहे, त्या ठिकाणी ही मेथड वापरणार आहे चौथी पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट ड्रॉ ओव्हल. बरोबर आहे, सेम लाईक दॅट बघा, याच्यासारखंच हे दोन काम करायले. पाचव्या मेथडने काय झाले, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट फिल ओव्हल. बरोबर आहे, चौथ्या मेथडनी ड्रॉ केला ओव्हल आणि पाचव्या मेथडनी काय केले, त्या ड्रॉ केलेल्या ओव्हलला फिल केले. बरोबर आहे, फिल केले म्हणजे पूर्ण भरले त्याच्यामध्ये काही. त्याच्यानंतर सहा नंबरची मेथड कुठली आहे बरं, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट ड्रॉ लाईन. जर मला एखादी लाईन ड्रॉ करायची असेल तर मी काय करणार आहे बरं, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट ड्रॉ लाईन नावाची मेथड या ठिकाणी युज करणार आहे आणि पॅरेंथेसिस मध्ये मला ऍक्च्युअली लाईन कुठे पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल ही स्क्रीन आहे, बरोबर आहे, कम्प्युटरची स्क्रीन आहे, मग स्क्रीन असल्याच्या नंतर ऍक्च्युअली एका स्क्रीनवर मला ती लाईन कुठल्या साईडला पाहिजे, किती हाईट वर पाहिजे, किती विड्थ वर पाहिजे, तर असं मेन्शन जर करायचं असेल तर मला या ठिकाणी काय करावं लागतील, मग ड्रॉ लाईनच्या पॅरेंथेसिस मध्ये मला हाईट त्याचे एक काहीतरी पॅरामीटर पास करायला लागतील, म्हणजे 10 असेल, 200 असतील, 300 असतील आणि 400 असतील. बरोबर आहे, मग या लोकेशनला ती लाईन काय होईल त्या ठिकाणी ड्रॉ केली जाईल. बरोबर आहे, त्याच्यानंतर सातवी मेथड कुठली आहे, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट बुलियन इन ड्रॉ इमेज. ओके, मला एखादी इमेज जर स्पेसिफाईड इमेज एखाद्या स्क्रीनच्या कुठल्या तरी साईडला डिस्प्ले करून दाखवायची असेल तर मला सात नंबरची मेथड त्या ठिकाणी वापरावी लागेल, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट बुलियन ड्रॉ इमेज. ओके, त्याच्यानंतर आठवी मेथड कुठली आहे बरं, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट सेट कलर. बरोबर आहे, मला जर बाय डिफॉल्ट सेट जो कुठला कलर असतो, जर मला तो बाय डिफॉल्ट कलर चेंज करायचा असेल तर मला कुठली मेथड वापरावी लागेल, आठ नंबरची पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट सेट कलर. ओके, त्याच्यानंतर नववी मेथड कुठली आहे बरं, पब्लिक अब्स्ट्रॅक्ट व्हाईट सेट फॉन्ट. जर मला डिफॉल्ट फॉन्ट असलेल्या फॉन्ट चेंज करायचा असेल
तर मला काय करावं लागेल बरं, नवी मेथड या ठिकाणी वापरावी लागेल. बरोबर आहे. म्हणजे डिफरंट टाइपच्या कॉमनली यूज मेथड कोणता क्लास प्रोव्हाइड करायला, एडब्ल्यूटी नावाचा ऑब्स्ट्रॅक्ट विंडो यूजिंग. ओके, जावा ग्राफिक क्लास मध्ये तुम्हाला ऍप्लेट शिकत असताना डिफरंट टाइपच्या मेथड प्रोग्राम मध्ये बघायला भेटतील. आपण उद्याच्या लेक्चर मध्ये प्रोग्राम बघणार आहोत, या सगळ्या मेथडचा वापर त्यामध्ये केलेला आहे. ओके, थँक्यू.